राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावरती निशाणा साधलाय बायकोला साडी घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत असं वक्तव्य शहाजी बापूंनी केलं होतं आणि त्याच वक्तव्याचा खडसेंनी समाचार घेतलाय शहाजी बापूंनी आपली पूर्वीची स्थिती सांगितली आणि माननीय शरद पवार साहेबांनी त्यावेळेस लक्ष दिलं नाही त्यावेळेस माझ्या बायकोला साडी घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते असं विधान त्यांनी केलं कदाचित ते गमतीनं केलं असेल कदाचित उद्वेगानं केलं असेल पण तो आपल्या बायकोलाही साडी घेऊ शकत नाही तो मर्दक असला आणि त्यामुळे त्यांनी जे म्हटलेलं आहे ते कोणत्या हेतूनं म्हटलं हे मला माहिती नाही परंतु आता शहाजी बापूंची परिस्थिती आमदार झाल्यानंतर सुधरली आणि आता त्यांना काही अशा स्वरूपाची कुणाकडे आशेनं बघायची आवश्यकता भासलेली दिसत नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट